नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज आपण मराठीचा पाठ तिसरा लाखाच्या कोटीच्या गप्पा हा पाहणार आहोत. त्यापूर्वी वसंत जोशी यांनी या पाठामध्ये काय सांगितलं आहे ते पाहूयात. वसंत जोशी यांचे कथाकार कवी विनोदी साहित्याचे लेखक आहेत. त्यांनी कथा कवितांबरोबर लोकनाट्य बालनाट्य आणि बालकुमार वाङ्मयाचं लेखनसुद्धा केलं आहे. त्यांच्या कथांचे तमिळ कन्नड भाषेत अनुवाद झालेले आहेत. त्यांनी लिहिलेल्या बिनवियांच्या गोष्टींचे लोकसंग्रह लोकप्रिय आहेत. प्रस्तुत पाठात त्यांनी दोन सुप्रसिद्ध मराठी अभिनेते रेल्वेच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे रेल्वे स्टेशनवर थांबतात. त्यानंतर त्यांच्यात लाखाकोटींच्या गप्पा सुरू होतात. परंतु पाठाच्या शेवटी या सर्व गप्पांना वेगळीच कलाटणी मिळते आणि आपल्याला हसू आवरत नाही. प्रस्तुत पाठात हास्य कल्लोळ बिनबियांच्या गोष्टी या संग्रहातून घेतलेला आहे. तर पाहूया काय आहेत ह्या लाखांच्या कोटींच्या गप्पा. इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे नागपूर दादर एक्सप्रेस इगतपुरी स्टेशनवर 3 तास थांबून राहिली. गाडीतले प्रवासी कंटाळून प्लॅटफॉर्मवर एरझारा घालू लागले. कोणी बुकस्टॉलवरची वर्तमानपत्र घेऊन वाचत जागेवर आडवे झाले. दोन प्रवासी मात्र एका दगडी बाकावर जाऊन बसले आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. सुमारे एक तासभर गप्पा मारल्यानंतर ते दोघेही कंटाळले. त्यांनी चहा मागवला. चहा घेतल्यानंतर त्यांच्या गप्पा पुन्हा रंगल्या. ते एवढ्या मोठ्याने हसत आणि बोलत होते की त्यांचा शब्द दूरवर ऐकू जात होता. त्या दोन प्रवाशांमध्ये एक म्हातारा आणि एक तरुण होता. म्हातारा त्या तरुणाला म्हणाला, राजा तुझं इंग्लंडला जाणं पक्कं झालं ना? असं काय काका मला विचारता, मी पासपोर्ट काढला आहे, व्हिजा काढला आहे, नवीन कपडे घेतलेत, 4 सूट आणि इतर नेहमीचे कपडे आहेत, तुम्ही दिलेलं घड्याळ आहे, परवाच वापरायला काढलं आहे मी. बरं राजा, ते घड्याळ भारी किमतीचं आहे बरं का? 10,000 रुपये मोजलेत त्यासाठी. पीटर्सबर्गला ते घड्याळ खास तुझ्यासाठी घेतलं होतं. विमान प्रवासासाठी 50,000 रुपये पुरतील ना? मुंबईला गेल्यावर तत्काळ तेवढी रक्कम तुला देईन. पण तेवढं बेटा सांभाळून जायचं बरं का? पण काका, तुमच्या 50,000 मी इंग्लंडला 3 वर्ष कशी काढणार? बॅरिस्टर कसं होणार? किमान 15 लाख किरकोळ खर्च तरी लागेल. कोट्याधिपत काकांचा हा पुतळा कुठल्या तरी घाणेरड्या हॉटेलत राहिलेला तुम्हाला चालेल का? नको नको, तू स्वतंत्र बंगलाच घे, तुझ्या अभ्यासाला निवंत जागा हवी. त्यासाठी काका किमान 15 लाख रुपये तरी वर्षासाठी लागतील. म्हणजे 3 वर्षासाठी 45 लाख लागतील. त्याची सोय मी आत्ता या क्षणालाही करू शकतो. बॅगेत शेअर फेकल्याची रक्कम नगद 80 लाख रुपये आहे. आत्ताच देऊ का? नको नको, गाडीत बसल्यावर द्या. पण काका एक मोटरही मला लागेल. रोज मी काय कॉलेजात गाडीनेच जावं लागणार नाही का? मी चालत कसं जाणार? 20 लाख तरी त्यासाठी लागतील. ती रक्कम आता याच बॅगेत आहे. बँकेतून आजच तेवढी रक्कम काढली आहे. काका मला सारा युरोप बघायचा आहे. प्रत्येक देशात किमान 1 वर्षभर तरी राहावं लागेल. त्यासाठी निम्मा खर्च मी करणार आहे. आईचे 40 सोळ्याचे सोन्याचे दागिने तिनं मला परवाच दिले आहेत. ते आहेत आता या माझ्या बॅगेमध्ये. राजा तू अजिबात काळजी करू नकोस. तू बॅरिस्टर होऊन भारतात परत ये, त्यासाठी मी वाटेल तेवढा पैसा खर्च करायला तयार आहे. आपल्याकडे चहाचे 2 मळे आणि सफरचंदाचा 1 मळा विकून जे 10 कोटी आले आहेत ते माझ्या बॅगेतच खर्च कपट ठेवले आहेत. त्यांचं असं बोलणं चालू असतानाच गाडी सुटणार असल्याची घोषणा झाली. ते प्रवासी आपल्या डब्यात शिरले. खिडकीजवळच्या समोरच्या सीटवर बसले. 5-10 मिनिटातच ते पेंगायला लागले आणि चक्क घोरायला लागले. केव्हा तरी कल्याण स्टेशन आलं. ते दोन प्रवाशापैकी तरुण प्रवासी जागा झालं. त्यांना आपल्या सीटकडे आपली बॅग पाहिले. बापरे, त्याची बॅग तिथं नव्हती. त्यानं त्या म्हाताऱ्या प्रवाशाला उठवलं. ए, माझी बॅग कोणीतरी पळवली, तुझी पण दिसत नाही आहे. म्हातारा प्रवासी दचकून जागा झाला. आता काय करायचं? दोघंही किंचाळले. समोरच्या बाकड्यावर बसलेला एक म्हातारी प्रवासी त्यांना म्हणाला, तुमच्यासारख्या लखपती माणसांनी असं टायरमधून प्रवास करणंच योग्य नाही. इगतपुरी स्टेशनवर तुम्ही गप्पा मारताना तुमच्या बॅगांमधून किती रक्कम आहेत हे उघड मोठ्यानं बोलत होता, तर ते कोणीतरी भामट्यानं ऐकलं असणार. त्यानंच तुमच्या बॅगा पळवला.
आता बसा हरी हरी करत, तुमचे जाम नुकसान झाले आहे। कल्याण रेल्वे पोलिसांकडे तुमच्या बॅगांची चोरी झाल्याची तक्रार तरी आता करा, बॅगा अजून सापडतील। आता तुमच्याकडे मुंबईला जाईपर्यंत खर्चासाठी तरी पैसे आहेत ना, की मी देऊ? नको नको, पैशाची गरज नाही, माझ्याकडे 3-4 हजार रुपये आहेत, त्यात आमचा चहाचा खर्च भागेल, तो तरुण प्रवासी म्हणाला। पण आपल्या बागा गेल्यामुळे आता आपली खरंच पंचायत होणार, त्यात माझ्या मिशा होत्या। आता शिवाजी मंदिरात गेल्या गेल्या नव्या मिशा घ्याव्या लागतील, म्हणजे मला पुन्हा 10 रुपये दंड बसणार, तो म्हातारा प्रवासी म्हणाला। म्हणजे तुम्ही आहात तरी कोण? तुम्हाला नव्या मिशा कशाला लागतात? कोट्यावधीच्या रकमा असलेल्या बॅगा चोरीला गेल्या तरी तुम्ही इतके शांत कसे? समोरच्या बाकड्यावरचा प्रवासी बोलला। तो म्हातारा आणि तरुण प्रवासी खूप मोठ्या मोठ्याने हसले। तरुण प्रवासी म्हणाला, अहो आम्ही नाटकवाले, मी राजा गोसावी आणि हे शरद तळवाकर, आमच्या बॅगांमध्ये आमचं फक्त मेकअपचं सामान होतं, बाकी काही नव्हतं। मग इगतपुरी स्टेशनवरच्या तुमच्या लाखांच्या कोटींच्या गप्पांचं काय? ते तुम्ही खरंच मानलात की काय? अहो आम्ही केवळ वेळ घालवण्यासाठी आमच्या नव्या नाटकाची रिहर्सल करत होतो। अशा प्रकारे या लाखाच्या कोटीच्या गप्पामध्ये आपण गम्मत पाहिली की ते दुसरे तिसरे कोणी नसून तर नाटकवाले शरद तळवळकर आणि राजा गोसावी हे मराठी चित्रपटातले कलाकार होते। तर हा पाटनेट वाचा आणि त्याची गोष्टीच्या रूपात उजळणी करून दुसऱ्यांना सांगा। धन्यवाद।